ती छती आहे ती मूत्रवर्णी होईल, मूत्रकंदी होईल. आता हे मी का सांगतोय, त्याचा संकल्प पुढे आहे. उपसावरण शोध येईल, उपसावरणाचा झाला तर उगाच तो होईल, ते फिजर होईल, पेरिकार्डियस होईल. आणि बघा जे उरस होण्याबद्दल किंवा पार्श्वशुलाबद्दल पार्श्वस्वयचे सर वृद्धीच्या शब्दात येतात, दोनच वृद्धीचं सूत्र आहे. पार्श्वशुलाचं वर्णन करून हेच ही संक्रांती हृदयाच्या ठिकाणी सुद्धा होते असं वृद्धीच सांगून त्यांनी सांगितलं. त्यामुळे फुफ्फुसावरणात पुरस्तव्य होईल, तसं पुरस्तव्य का फुफ्फुस शब्द चरकांनी वापरलेला नाही. फुफ्फुसा शब्द एकाही ठिकाणी चरक संहितेत नाही, मूळ संहितेत. टीकाकारांनी सांगितलं असं तुम्हाला माहिती नाही, वाचण्यात नाही सांगितलं, टीकाकारांनी सांगितलं आणि दुसरीकडची शब्द घेतली, पण मूळ चरक संहितेत नाही. त्यांनी उरा शब्द वापरतो. मस्तिष्क शब्द कुठे कुठे आहे, पण मस्तिष्काला तरी शिरशब्द शिरोरोग शब्द घेतले. शिरोरोग म्हणताना हे नाही, तुझ्या शिरोरोगांचं वर्णन केलं, ब्रेनच्या रोगांचं वर्णन केलं. ही चुकत आहे ना. तर असे अवयव मूळ अवयव पण मस्तिष्क शब्द वापरून व्याधीने सांगितले, शिरोरोग सांगितले, पुरा शब्द वापरून सांगितले, बरोबर. तर अवयवांचे विकार मात आम्ही सांगितले, हृदरोग क्रियाविकार क्रियाचं वर्णन चरकात पुढे उदराच्या ठिकाणी आणि मग भावप्रकाश करायला त्यांना स्वतंत्र केले आहे. त्यातून मग क्रिया बरोबर. त्यामुळे मूळ अवयवांचे विकार पुढे सांगितलं, आपल्या ते सांगितलं विकार म्हणून तयार करायला पाहिजे.
පිට ශ්‍රේෂ්මා විකාරම වුණා නම් ඉතින් අපිට සම්පත දැක්ෂා කරේ සාරිය වෙනද සුෂ්ක අපත්‍ය වගේ ඉඳන් කියන ලක්වේ අසස් ඉතත් සුදයි ඊ වහා කණ්ඩු වශයෙන් වල තමමයි කණ්ඩු තමම නඩු ඉතත් සුදා ඉතත් මොනේ සුදා කණ්ඩු නිර්මාණයේ දැක්ෂා කරා බරවත් ඉතත් සුදස්මාස්ති තපමයි කණ්ඩු සුද තපාචි ලක්ෂණ අනි තපාචා කාලා කණ්ඩු වශයෙන් වාඩි අසුකරින් මුතව මුතව සර්වේ අපන් ජීව කරේ සෝදිය කපජ මදුමේහ එච පරිණාම මොන පිටජ මුතර සෝක වාරම්මා විශ්වමත සර්වේ වැඩි වුණ රචාමුනේ දුක්ඛාවේ වාල්වල් විද්‍රදී අනි අනේක ක්‍රති නිර්මාණ ච ෆුත්න එචමුන දුක්ඛ හනි හොතේ දුක්ඛේ යන්ත්‍රය අනේක මුතර විවේචන කරනදා සෝත සංස නියුන්තික යන්ත්‍රය मूत्र हे गाळत फक्त असं नाहीये कुठलं गाळणं रिअब्सॉर्प्शन करत जगाचं कुठलंही गाळणं सांगा गाळणी पुन्हा रिअब्सॉर्प्शन करे नाही मृत करत आणि ते गाळून काही क्षार घालून टाकायचे पाण्यात विलयन करून आणि आवश्यक तर पाण्याचा भाग पुन्हा ऍब्सॉर्ब करायचा आणि ते शिल्लक राहायचे मूत्र अशी परिस्थिती जर पाणी कमी टाळलं गेलं तर रिअब्सॉर्प्शन वाढेल जे वाढवायला पाहिजे पुन्हा ॲब्सॉर्ब करून घ्या याची सूचना प्राणवायूपणे अधिक जास्त पुन्हा जात नाही त्या ठिकाणी इतर उतरवा आणि एक रक्तदाबात इतक्या बारामान होत असेल तर उत्तापासून होण्याची शक्यता तर मग रक्तदाब कंट्रोल करायला पाहिजे मी एका पेशंटला रक्तदाब वाढलेला होता होता 20-1 वर्षाचा महिलाने गेम खेळायचा खेळल्यानंतर थोडंसं खेळा त्याला दम लागायचा बाकीचे मित्र खेळायचे तितका दम लागत नव्हता पण याला दम लागायचा आणि बराच वेळ दम लागत राहायचा बसावं लागायचं आपल्याला मुलीमध्ये आणि म्हणून त्यांनी तो चिकित्सेला गेला होता तिथे त्याला रक्तदाबाचं रक्त वाढल्याचं म्हणतात कोणीतरी माझ्याकडे पाठवलं गोविंदला राहणार होता माझ्याकडे पाठवलं त्याला मी गंधर्वांची दिली मला रोज होता त्याला गंधर्वांची दिली आणि चालू ठेवली होती त्याला रक्ता कमी करायला पाहायला मिळाला त्याला लांबला येणार तुला परतचा विद्यार्थी होतो लांबून लिहिणे शक्य नव्हतं म्हणून त्या लिहून दिली होती जवळजवळ महिना दीड महिना माझ्या घेऊन तर मी घेतला नंतर त्या लिहून दिलेली इथं 6 महिने तो घेत होता त्याला काही त्रास झाला नाही आणि त्यांनी 6 महिने माझ्या संपर्कात होता त्याला सांगितलं आता मला रक्तदाब कधी वाढायला दिसत नाही हायपरटेन्शनचे गोळ्या तुम्ही ज्या बंद केल्या होत्या त्या मी बंद असतो त्या केवळ गंधर्वाची केली त्याचा रक्तदाब मी सगळ्याच रक्तदाबात गंधर्वासाठी सांगत नाही आहे पण रक्तदाब वाढून त्याचा परिणाम म्हणून वृक्षांवर जो परिणाम होणार आहे तो परिणाम आणण्यासाठी आपण गंधर्वांची देऊ शकतो का आपण प्रयत्न शरीरक्रियांना मूत्रक्रियेचं परिणाम आणि मूत्रवर्गांच्या स्वतःच्या मोक्षणामध्ये स्वतःला नेत्रक्रियेमध्ये नाही पहिलं म्हणून आपण आपलं झालेलं आहे जगाचा क्रेज ना मूत्रत्वाने परिणाम होतो मूत्रवर्ग बस्ती भक्षण प्रभाव मूत्रवर्गांच्या ठिकाणी जर का मेन जर प्लेज त्याची उपलिप्तता येऊन दूर झाली ते कंडिशन थोडंसं उदाहरण देतो जलोका लावतो आपण चांगलं वळवळायला जसं हलक्या असतं रक्त चांगलं पासून झालं की त्या वळवळायचं थांबतात तर तो मुलगी जोडता होतो बाकी त्यांच्यात आकुंचन प्रसारण होत नाही तर जड होतं रक्त वाढीला रक्त भरडून भरल्यामुळे जड झालेले आहेत त्याचं संवहन होत नाही जड कंजेशन होतं आणि संवहन त्याच्यामुळे होत नाही व विविचंड सवणा ही स्थिती होती आणि त्याला कारण जसं लाभार्थी आहे तसं मेंढक वेळ उपलब्ध स्वतःमध्ये असेल त्याच्यामुळे होऊ शकेल मुखानी प्रतिबुद्धते ह्या काही एकदम अवरोध होत नाही हळूहळू अवरोध होतो आणि जसजसा अवरोध वाढत जातो जितके जितके यंत्र खराब होत जातील तितक्या तितक्या यंत्रांमध्ये होत जातो हळूहळू जे बाजू आपण म्हणजे 5-33 आहे शेवटी अशी स्थिती की ती परत इरिव्हर्सिबल आहे आणि काय होतं प्रमेयास एकदम स्थैर्य असाध्यता वा झाली की स्थिरता येते त्या विकृती पुन्हा आपण त्याला मागे नाही म्हणू शकतो इरिव्हर्सिबल कंडिशन असाध्य आहे ती स्थिती साध्य नाही आणि तिथे काय चिकित्सा असाध्य होते तिथे शल्यचिकित्सा सुरू होते त्याला तुम्ही किडनी काढून टाका दुसरं यंत्र लावून तर शोधन करा रक्त शोधन करा ती चिकित्सा करा जाते पण किती वेळा करणार किडनी मिळालं पाहिजे तर अगोदरच ही स्थिती येण्यापूर्वीच रुग्णाला चांगली चिकित्सा मिळाली
आता काय करतात लोक, काही वैद्य काही चिकित्सक, वैद्य म्हणजे काही चिकित्सक ॲलोपॅथीचे, क्रियाजनी भरपूर वाढलं तरी पटकन डायलिसिसकडे जात नाही. पण काही चिकित्सक असे आहेत, काही शरीरप्रमाणे असेल, क्रियाजनी वाढलं म्हणजे पेशंट होतो. तिला दोन क्रियाजनी होतात, ताबडतोब डायलिसिसवर ठेवायला पाहिजे तुम्हाला. कारण काय, तर तिने सांगितलं मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट सायनपर्यंत घेत होतो. बाप रे, आयुर्वेदिक घ्यायला नक्की किडनी फेल्युअर, आत्ताच तुम्हाला डायलिसिसवर ठेवलं पाहिजे. दोन क्रियाजनी होतं, ती रडत आली मागे टेन्शनमध्ये होतं. म्हटलं तिने मी सगळी औषधं वापरली, एकही कल्प रसौषधी नाही, सगळी वनस्पती औषधं आहेत. तिला आधी जी दिली होती ती जवळजवळ 4-5 वर्ष ती मागणी ट्रीटमेंट घेतो, पण तिला सगळी वनस्पती औषधं होती, रसौषधी नव्हती. तिला सगळे जुने वेगवेगळे लागले, त्यामुळे तिला त्याच्यामुळे ट्रीटमेंट नाही आहे. आयुर्वेदिक औषधाचा परिणाम नाही, आपण ट्रीटमेंट देऊ. तिला मी काय ट्रीटमेंट दिली सांगते, हे पुढे का भेटायची निश्चित आहे आणि काय कसं करणार. सर्दी होते, आपण मराठी बघितलं, दुखतावसा झालं की मूत्र आणि तेल आणि जर माणूस कमी भाजतो त्याच्या समोर कुठे आहोत. आणि त्यानंतर म्हणजे त्याच्यात मिडियामध्ये असताना त्याला मूत्राचा वास येतो, किंवा नकाजही असतो, म्हणजे मूत्र सोडून टाकतं. वीट आता वीट काढून टाक सगळ्या ठिकाणी मूत्र असेल मूत्रांग वाहानी स्वतःशी समृद्ध वायू यदा तृगमेटी उत्सर्ग समाजकम शोषण. आता तू गर्दी येऊन त्यांना सर्दी अनुशेष होऊ आहे, सर्दीच्या अध्यायाकडे सुरू आहे. आपण पाहिलं होतं शरद निदानसा कवळ्याच्या अध्यायाचं सूत्र म्हणजे की मित्रांचा अवरोध होतो, त्या अवरोधाचे परिणाम सर्दीच्या अध्यायात आहे. वीटमूत्र योग होताच समवर्ण ते वीट काढून टाका, मूत्रव्यवस्था समवर्ण करणे. तृप श्वास इतका पान लागते, पान श्वास लागतो, उद्धश्वास छिन्न श्वास इतका. मला म्हणजे मी सर्जिकलला होतो स्वतःमध्ये, आणि मी ऑपरेशन झाल्यानंतर एसबीएम ठेवलं होतं, आणि त्या पेशंटला उचकी लागत आहे. आता कसं आपण नदी तोंडाने काही जायचं नाही, म्हणून चर्बी आलं तर कसं चाकवत पडणार. मला काही मी तर हाऊस म्हणत होतो, मी तिन्हांना बोलतं विचारलं, अरे उसको युरेमिया मागावा ॲक्टिव्हिटी आय व्ही देतो सुरू करतो, आणि बरोबर आता वेगवेगळ्या प्रकारचा युरेमिया होतो. म्हणून इतका होती इतका होऊन त्यांनी लक्षात युरेमियाचा अंदाज केला लक्षात. आणि हे स्वतःचाच अवरोध झाल्यामुळे तो उत्तर संशय होतो इथे जर फिजर म्हणून असं जर झालं तर वीट समजलं नाही गर्भामध्ये सर्दी होऊ शकते, आणि मग ही लक्षणं दिसतात. ही लक्षणं उपलक्षणात म्हणतात, पुढे पुढे जाऊन अनेक कपपित्ताचे विकार आपण करू शकतो. होऊ शकतो पित्तामुळे मग हा श्रेयस्वरूप प्राप्त होईल. उपज हे शुश्रुतज्ञ आणि राष्ट्रपतींचा उपद्रव आहे. हे भाव वैशिष्ट्य भाव नाही, वैशिष्ट्य अनुकूल आहे. हे चरक सिद्धिस्थानात आहे. कृषी विषयामुळे काय होतं ते आपण जे त्याच्यावर त्याच्यावरती परिणाम जे पिंजर माणसाचे ते काय होतं ते इथे आलेलं आहे. मी त्याचे संदर्भ आहे हे सूत्र वाचणं त्याचे अर्थ लावण्याच्या प्रश्नापेक्षा कोणत्या कोणत्या स्वतःचा आहे, प्राणावर स्वतःचा आहे, उदकवर स्वतःचा आहे, अन्नवर स्वतःचा आहे, रसवर स्वतःचा, काही याच्यात ते कपामुळे काही पिकामुळे रक्तवर स्वतःचा आहे, मांसवेदनवर स्वतःचा आहे, मनोवर स्वतःचा आहे, आणि इतर कशात आपण घेऊ शकत नाही असे कंप काढून ठीक आहे. या सूत्रामुळे त्याचे परिणाम होतात. चिकित्सा साधारणपणे इथे मी क्रॉस केलं आहे त्याचा विचार करा, योग्य असेल तर करता येईल. तर अवस्था समावस्था निरामस्था वगैरे पाहून करता येईल, पण क्रॉस केला याचा अर्थ विचार करा. आला पेशंट द्या वस्तू, आला पेशंट विलेजन सुचवा, आला पेशंट गमन निर्णय करा, क्रॉस वाटतं त्या बरोबर असं नका करा. शोध आहे बरोबर काही पुस्तकांमध्ये आहे की मूत्रभव स्वतः चालतोय मुखांच्या विकृतीमुळे शोध येतो, यकृताच्या विकृतीमुळे शोध येतो, हृदयाच्या विकृतीमुळे शोध येतो, हृदयाच्या विकृतीमुळे शोध वाटत आहे,
යකුන්තර පිළිතුරු වල තිබ්බද? මම මුත්තර කරන්නේ නැහැ සොක්කපද. සබ්‍රේත ඔෆර් ෂෝ ඒ මුත්තාවි හතන මුත්තුයි. මුත්තාවි හතසේ තර කපද ෂෝ. උන්ට ලක්ෂණය නම් කීත මුදින් කියන්නේ සම්. ඉපර. ලක්ෂණය මුත්තාවි කෘති ඇසේ මුත්තාවසරසේ තර ෂෝති. කපද ෂෝති. પણ પ્રત્યેક કપદ શું એટલે મુક્ત વિકૃતિ અસે અસર નહી ઠીક છે મી સ્વતંત્રથી કામ કરીને મનાય અનુભવ મી તો પરે સંબંધ તો મુક્ત વિકૃતિ કપદ છે અને મી કપદ શું ઔષધ વાપરલો અને એ પેશન્ટ મલા ઉત્કામી ઘટક મળ્યા એટલે તો અસર તો કાહી ઉપયોગ દિસતો અને જાવા પીટિંગ જાસ્ત હોતો બરાસ હોય વાપરો 72 72 મિનિટ ઉત્સર્જન નહોતી અસે પેશન્ટ હોતે आणि त्यामुळे तो कपाचं स्वतःच पाणी येणं वगैरे वगैरे अशी सगळी लक्षणं होती कपाचं शोध होतं पण त्याचा मुक्का विघात नव्हता माझ्या वेळी मी 20 केसेस केल्या मला परवानगी मिळाली होती आता पद्धत बदलली आता 30 केसेस हे चालत नाही मध्ये तर 30 केसेस चालत होते काय जे काही त्यांचं रिसर्चच्या दृष्टीने असेल ते मला 20 केसेसची परवानगी होती 19 केसेस मला मिळाले एक केससाठी मी रेकॉर्डले होतो त्याची ही केस मुक्कामी घाताची होती पण त्या मला परिणाम दिसले नाही त्या कफाचे शोध आहे मुक्कामी घात आहे परिणाम दिसत नाही मी वापरला होता लोकल्प वापरला रिफर आधी होतो पण बाकी शोधात ते कफाचे शोधा वगैरे मिळाले मुक्कामी घातामध्ये नाही त्या वमन देता येईल क्वचित नाही क्रॉस आपल्याला जलसंख्येमध्ये अवामी सांगितलं बरोबर आणि प्रत्यक्षात ग्रॅन्डमध्ये हल्ली बघून द्या दुसरो अवामी आहे दुसरो वाचा अध्यास म्हणजे सध्या शेवटी सांगितलं तुम्ही विचार करा योग्य अयोग्य आम्ही मार्गदर्शन केलं आहे हृद्रोगात बघून योग्य नसलं तर हृद्रोगाचा अध्यास बघून सांगितलं कोणत्या कंडिशनने सांगितलं कशाने जायचं बघून हे तुम्ही माझा विचार करा रुग्णांचा त्याला देण्याचा विचार करा असा विचार पूर्वक एखाद्या बघून दिल्यासाठी विरेचन हा विरेचन आहे अस्थाप्य आहे तन्मास्य आहे मात्रावस्थी देता येते सांगणार नस्य शक्यतो नाही त्याला जर काही सुरक्षेमध्ये अन्य कारणामध्ये काळामध्ये सानीसाठी सुद्धा लागला असेल आणि नसे लागला पण मुक्कामी घाटाचे संबंध नसले ना आणि रक्तमोक्षण पाहिजे आपण मला सूत्र बघितलं रक्त हेच परिवर्तित झाले असतं असं आपण सूत्र बघितलं समन चिकित्सक पाचन निपण करा सुतिंद्र सुतिंद्र पाहिजे व्यायाम नको विश्रांती घ्या कारण घाम जास्त येईल तेवढं मुखोसाठी काम कमी जाईल आता सर्व तरी युरिया जाईल युरिक ॲसिड आणि क्रियाटिन बाहेर पडणार स्वेदन करणे त्याच्यानंतर आपण सेवन नको मनसेवन चालेल म्हणजे ए सी थंड हवा प्रवास सेवन नाही पण गारवा असं पाहिजे स्नेहपान विचारपूर्वक द्या काही ठिकाणी स्नेह सांगितलं आहे ते द्यायला पाहिजे पण योग्य अवस्था स्नेहपानाची असेल लैलाधिकांचं प्रमाण बघून ठरवा ही विराम अवस्था आहे तिथे स्नेहपान करण्याची गरज आहे शरीरासमोर तर द्या ज्वरासुद्धा लक्षात घ्या ज्वरात अमावस्थेमध्ये बघून सांगितलं आहे तिथे स्नेहपान करायचं नसतं पण विराम अवस्थेमध्ये स्नेहपूर्वक प्रमोद करावा लागतो मी मराठी कुटुंबातलं ज्वरात नाही मी जीवन सहा महिने शिकवायचो दिवस आठवड्यातले 6 दिवस सुट्ट्या सोडून 6 महिने जीवन शिकवायचो त्याला कारण बरा सर्व सिद्धांत आहे त्यातले बरेचसे सिद्धांत एकत्र करून अष्टांगाचार्य करता येईल पण ते सर्व सिद्धांत बरेचसे ज्वराचे अध्याय आहेत सगळे इव्हन सानिपातिक दोष विषम ज्वर याचे कारणही आपण विज्ञान पद्धतीमध्ये वापरू शकतो ठीक आहे म्हणून सर हेच आपण सगळ्या गोष्टींचा असा चार्ज केला पाहिजे शोधन चिकित्सा शोधन चिकित्सा बरोबर मग पाचन निपाण्यासाठी रक्त पाचक मोठं पाचक मेनू पाचक वगैरे वापरा ते विषम ज्वराचे काढे त्यांचा वापर करा चुत निग्रह अनभिसंधी 8 पाहिजे आणि त्यामुळे अभिसंधी असते नवीन धान्य नऊ पर्यंत दूध माहिसक्षी कधी समुद्रमत्स्य जवळसारखं आहार देऊ नका वेफर्स वगैरे टाळले जवळच्या का म्हणजे हे सगळे आहे टॉमॅटोचे वेफर्स टॉमॅटोच्या चवीचे वेफर
टोमॅटोच्या रसात केलेले नसतात, टोमॅटो मधल्या क्षाराने केलेले असतात. त्यामध्ये क्षारी आहे, लक्षात घ्या. जास्त खाऊ नका, पित्त होतो. अधिक प्रमाणात खा, आंबट हे करायला लागतं. ठीक आहे, आता जे शरीरात गेलं तर पित्तवृष्टी करणारच आहे. ठीक, तर हे अभिषेक गर्भ आहे, खास करून सोडियम असलेली असतील ते खाऊ नका. आणखीनही काही अभिषेक गर्भ करत काही सांगतो जलाच्या त्या पेयात ज्या रक्षणात वापरायला सांगते ते जे जाती असतील ते त्या पेयांचा तिथे प्रत्येक वापरायला लागत असेल. त्या जर उत्तराघात असेल तर त्या ठिकाणी आपण बस्ती पासून शिरसुलीप्रमाणे गागरी उपचिरण साधी गागरी तुम्ही कट काय उतरला आहे बघा तुम्ही पाणी कमी करावं आपला सिद्धांत. कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी कमी करायचं, मग पाणी द्यायचं किती गाय बिलकुल प्यायचं म्हणजे प्यायचं. 24 तासात लग्न किती होती पहा, 24 तासात तुमचं तुमचं मात्रा करा, त्यात 500 ते 600 मिळेल काय करा आणि ते तेवढं माहिती करायचं सांग. म्हणजे वृत्तांवरती तेवढा ताण पडत होता. दुसरं वैद्यकीय द्रव्य जे विजय दुसऱ्याचं विवेचन करणार आहे ते द्रव्य ह्या सूत्रांमध्ये आहे. विशेष अभ्यास